आज आपल्या गावामध्ये जे काही विकासाचं काम होत आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामुळे होत आहे, त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण 75 वर्ष झाली तरी आपल्या ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांना शुद्ध पिण्याचं पाणी सुद्धा देऊ शकले नव्हते. ते नरेंद्र मोदी सारख्या माणसाने विचार केला, त्यांना गरिबीची जाणीव आहे म्हणून त्यांनी घर घर हर घर नळ जल ही योजना चालू केली, आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी आलं पाहिजे याची योजना चालू केली. त्या योजनेचं सुद्धा काम आपल्या गावामध्ये होत आहे. त्या योजनेच्या माध्यमातून पाणी चालू झालं का समाजाला? पाणी चालू झालं, पाणी तर आपल्याला घरी सगळ्यांच्या घरी नळाने येत आहे. असं कधी काँग्रेसवाल्यांनी विचार केला होता का? आज गावामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता असं गावाचे तळमळ करणारा कार्यकर्ता असेल तर आपल्या गावामध्ये विकास काय असतो हे सुद्धा आपल्याला समजत असेल. कारण की संभाजीरावांचं प्रत्येक वेळेस आलं की माझ्या गावामध्ये हे पाहिजे, माझ्या गावामध्ये ते पाहिजे. मी आता 5-6 कोटी रुपयाचा निधी तुमच्या गावात दिलाय, तरी संभाजीराव काय म्हणले, आमच्या गावामध्ये शाजीकरण झालं नाही. बरोबर आहे रशीद भाई, कुठे रशीद भाई, बरोबर आहे. मला आठवतंय की तुमच्या मशिदीच्या नंतर मीच कंपाऊंड लावून दिलं होतं, बरोबर आहे. त्याच्या आधी कुणी दिलं नव्हतं, कुणी गेट सुद्धा लावले नाही, त्याला सुद्धा रमेश कराडचाच निधी द्यावा लागला. आज तुम्ही बौद्ध वेळासाठी माझ्याकडे आला, समजलं? 1 मिनिटाचा वेळ दिला होता, लगेच तुम्हाला निधी दिला. आज निवडीमध्ये निवडीचे माझे सहकारी असतील, नातेवाईचे सहकारी असतील, निवडीमध्ये नीलकंठेश्वर मंदिराला 2 कोटी रुपयाचा निधी दिला, गाचेगावच्या आपल्या कृष्ण मंदिरासाठी 2 कोटी रुपयाचा निधी दिला, तांदुळवाडीमध्ये तुपाई देवीचं मंदिर देवस्थान आहे त्याच्यासाठी 1.25 कोटी रुपयाचा निधी दिला. अशा वेगवेगळ्या विकासाच्या योजनेच्या माध्यमातून 1000 कोटी रुपयाचा निधी आपल्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आणला. आणि जे आपले 15 वर्ष आमदार म्हणून काम करतायत, ज्यांना तुम्ही मदत होऊन निवडून दिलं, मागं आपल्या 3 वर्षापूर्वी आपल्या देशावर जगावर कोरोनाचं संकट होत, त्या संकटाच्या काळामध्ये लोकप्रतिनिधीचं काम काय असतं, कुटुंब प्रमुखाचं काम काय असतं, ते कुटुंब प्रमुखाने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. पण आपल्या भागाचे आमदार, आपल्या भागाचे मंत्री हे घरामध्ये बसून होते, कोण मेला काय, कोण गेला काय, कुणाला काय अडचण आहे, कुणाची काय अडचण बघितली नाही. पण आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर होता, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने आणलेल्याला मदत केली, कुणाला ऑक्सिजन साठी, कुणाला बेड साठी, कुणाला इंजेक्शन साठी, कुणाला औषध पोळ्यासाठी, कुणाला अन्नधान्य करून. त्या सगळं लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरीब मजूर वर्गाची अडचण होती. आमच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही जवळपास 1.5 लाख कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटले. मी माझ्या दवाखान्यामध्ये 400 बेडचं हॉस्पिटल चालू केलं, तिथं जेवढ्या म्हणून पेशंटला सेवा देता येतील तेवढ्या सेवा देण्याचं काम केलं. रात्र मी स्वतः सांगत राहिलो, कारण कधी कुणाचा रात्री बेरात्री फोन यायचा, त्या माणसाला धीर देण्याचं काम आम्ही भाजपकडून केलं. पण त्याच वेळेस जे आपले आमदार म्हणून विरोधात, ते आमदार कुठे होते? आज दुर्दैवाने तुम्हाला म्हणजे सांगायची वेळ येते की हा निधी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून येतोय, हा निधी आम्ही खेचून आणतोय. आम्ही निधी आणला, आज आता पोस्ट आमच्या कार्यकर्त्यांनी केली की 1 तासानंतर त्या आमदाराची पोस्ट येते, फक्त नाव बदलतो, पोस्ट तीच असते. जर तुम्ही 5 वर्ष झाली, 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या विजयवागळीमध्ये काय दिलं त्याचा कधी हिशोब तुम्ही बघितला ना? मगन बाप्पा कधी काही दिलंय काँग्रेसवाल्यांनी? आमचे स्टार प्रचारक आहेत, आमचे आदर्श आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, 2019 ला आपला मतदारसंघ विकत घेण्याचं पाप केलं. तुम्ही सगळ्या जनतेने माझ्यावर इतकं प्रेम केलं, मी उमेदवार नसताना सुद्धा जवळपास 30,000 वोटाची मतं मला मिळाली, आणि देशामध्ये रेकॉर्ड तुम्ही मोडलं त्याची दखल पक्ष नेतृत्वाला घ्यावी लागली. आणि 6 महिन्याच्या आत मला 2 तालुक्याचा आमदार नाही तर महाराष्ट्राचा आमदार केलं. मी आमदारकी काही माझ्या रमेश कराडला मिळवण्यासाठी नाही, रमेश कराडकडे काही कमी नव्हतं, रमेश कराडला काही उपाय कमवायचा नव्हता. मी एकच शब्द वचन घेतलं, शब्द शब्द शपथ घेतली की ज्या कामासाठी मला
ते काम सर्वसामान्य गोर गरिबांच्या अठरा पगड जातीच्या लोकांच्या आसून पुसण्यासाठी आणि माझ्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी माझ्या पदाचा उपयोग झाला पाहिजे. ज्या दिवशीपासून मला आमदारकी मिळाली त्या दिवसापासून आजपर्यंत शेकडो कोटी रुपयाचा निधी मी या लातूर तालुक्यामध्ये आणला. आणि ज्यांनी 25-25, 50-50 वर्ष स्वतःच्या घरामध्ये सत्ता उपभोगली पण त्या सत्तेचा उपयोग आणि उपभोग फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी केला, सर्वसामान्य जनतेसाठी कुठले केले. आज फक्त एकच उसाच्या टिपऱ्याचं राजकारण, त्याची दडपशाही, बँकेच्या माध्यमातून आढळलो. मी बँकेचा आता इथं चेअरमन आहे संभाजीराव, तुम्हाला गेल्या 2-3 वर्षामध्ये पीक कर्ज किती मिळालंय? बंद आहे. कशामुळं? देश आगोरला पैसे दिले, कारखान्याला पैसे दिले. अरे हे साखर कारखाने हे आपल्या शेतकरी सभासदांच्या मालकीचे कारखाने आहेत. आपण ऊस देतो म्हणून कारखाने चालतात, हा आपला मालकीचा कारखाना आहे. पण या कारखान्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचं पाप या मंडळींनी केलं. स्वतःला सहकार वर्षी म्हणून घेतात. आज या वर्षी कोणाकोणाचे ऊस गेले, हार्वेस्टरने किती जणांचे गेले ते तर नंतर सांगतो. हार्वेस्टरने ज्याचा ऊस गेला त्याची वजन काटा बघा, स्लिप बघा, त्या स्लिपवर 7.5% कपात आहे. 2 एकर ऊस गेला आपला 70-80 टन ऊस जातो, त्याच्यामध्ये जर 7-8 टनाची कपात असेल तर त्या 2 एकरामधली 65 जरी जमा करून आपण वजन केलं तर 7 टन वजन होत नाही. हा कुठला अन्याय? त्याला कुठंतरी संघर्ष केला पाहिजे, आपल्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला पाहिजे, आपल्या कष्टाच्या दामासाठी, आपल्या घामाच्या दामासाठी आपल्याला संघर्ष केला पाहिजे. आजपर्यंत ह्या साखर सम्राटांनी आपल्याला एफआरपी काय ते कळू दिलं नाही. आम्ही 3 वर्षापूर्वी आंदोलन केलं, माजरा कारखान्याच्या दरवाजाला उभारायची कुणाची हिंमत नव्हती, पण तुम्ही सगळ्या शेतकरी बांधवांनी माझ्या सहकार्यांनी साथ दिली, हजारोंच्या संख्येने आम्ही आंदोलन केलं आणि त्या वर्षीपासून आपल्याला एफआरपी माहीत झाली. आज बाजूबाजूचे कारखाने कुणी 2800 भाव देत आहे, कुणी 2750 देत आहे, कुणी 3000 देत आहे, आणि आपले साखर सम्राट 2500 रुपये. लाज वाटायला पाहिजे यांना. जर अशा पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांची अडवणूक करणार असाल, 21 रात्र झोपून सभा शेअर घेतले का नाही? रात्र मुक्काम केला, वशिले लावले, पाया पडला, आणि त्या 21 गेल्या वर्षी आपल्याला 400 रुपये भाव कमी दिला का नाही? मग हे कुणीतरी विचारलं पाहिजे. सारथी गुळ पावडरचे कारखाने 2800-3000 रुपये देतात आणि तुम्ही स्वतःला सहकार वर्षी करून घेता आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या टाळूचं मुली खाण्याचं पाप करता, हे कुठंतरी तुम्हाला परतफेड करावं लागेल याची सुद्धा जाणीव आपल्याला झाली पाहिजे. असे अनेक विषय काल परवा आपल्या मराठवाड्यामध्ये देशातला 4 नंबरचा कारखाना बोगीचा कारखाना झाला. जवळपास 900 कोटी रुपयाची गुंतवणूक करून तो कारखाना उभा राहिला. तो कारखान्याचं लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. अरे तुम्ही 50 वर्ष सत्ता उपभोगली पण तुम्ही पिठाची गिरणी सुद्धा लातूरमध्ये आणली नाही. तुम्हाला या लातूरकरांनी या राज्याचं प्रमुख केलं, केंद्रामध्ये मंत्री केलं, पण आपल्या लातूरमध्ये आमच्या सहकारी साखर कारखान्याशिवाय तुम्ही दुसरं कुठलं पिठाची गिरणीचं मीठ आणलं नाही. आणि आमच्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामधील सरकारने, देवेंद्रजींच्या नेतृत्वामधील महाराष्ट्राच्या सरकारने मराठवाडा कोच फॅक्टरी आपल्या लातूरला दिली आणि त्या कोच फॅक्टरीचं उद्घाटन लोकार्पण झालं. त्याच्यामध्ये आता वंदे भारत जी ट्रेन आता नवीन चालू झाली त्याच्या बोगी इथं बनणार आहेत. त्याच्या रशियाची कंपनी जरी असली तरी तिथं काम करणारे कामगार हे आपल्या भागातले लागणार आहेत. आपला अग्रीमेंट 80% बांधकामांच्या स्थानिकच्या कामगारांचा आहे. जे जे टेक्निकल लोक असतील त्यांना तिथं नोकरी रोजगार मिळणार आहे, हजारोंना रोजगार मिळणार आहे. आणि याच्या पोटात दुखा लागले हे काय सांगायला लागले? कारखाना रशियाला विकला. अरे जरा शहाणे व्हा. आणि गावात जाऊन सांगता गुगल बघा, गुगल कुणाला कळतो? किती जणांना कळतंय मामा गुगल? गुगलवर बघा म्हणते. तुम्हीच मुंबईमध्ये राहिला, तुम्हालाच मुंबई माहिती आहे, आम्हाला काय कळणार आहे गुगल? आम्हाला आमच्या भागाचा, आमच्या जिल्ह्याचा, आमच्या तालुक्याचा, आमच्या गावाचा विकास जो करेल त्याच्याबरोबर आम्ही राहणार असं सांगण्याची वेळ आहे.
गेल्या 15 वर्ष झालं ह्या भागाचा आमदार म्हणून काँग्रेसचे आमदार काम करतात, बरोबर आहे? आमदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, जाहिरातीची वेळ आली. त्याच्या अगोदर जे बीसी राणा कधी आले होते का? आले होते कधी? दिसले तुम्हाला? त्याच्यानंतर जे राजकुमार कधी दिसले? माणसाला जवळून 10 फुटावून बोलतात तरी का? त्यांना भेटायचं असेल तर 10-5 रुपयाची लाईन आहे, मध्ये दलाल आहे. तुमच्या गावाला सर्वसामान्य गोर गरीब माणूस माझ्या त्यांच्या दरवाजा जाऊ शकतो का? तुम्हाला ग्लासभर पाणी मिळू शकत का? हो संभाजीराव, तुम्ही तिथं होता, तुम्हाला माहिती आहे सगळं. माझ्या इथं येणारा माणूस कुणी असो, गरीबातला गरीब असो, कुठल्या जात धर्म पंथ मला माहित नसतो, पण माझ्या इथं आलेल्या प्रत्येक माणसाचा मानसन्मान केला जातो. त्याला चहा पाणी सर्व काही दिलं जातं. आणि माझ्या ऑफिसलाही दरवाजा नाही, माझ्या घरालाही दरवाजा नाही. कुणी कधी या, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 1 वाजे कुणालाही भेटायला बंधन नाही महाराज. त्याच्यामुळं गावकऱ्यांनी विचार केला पाहिजे की आपण कुणाच्या मागे राहायला पाहिजे, कुणाच्या मागे आशीर्वाद उभा केला पाहिजे. या देशामध्ये कोण परिवर्तन करू शकतो, या देशामध्ये कोण विकास करू शकतो, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि तुम्हाला लक्षात येत असेल की 2014 पासून मोदी साहेबांचा आलेख वर चालला, बरोबर? 2014 ला 283 खासदार आले, 2019 ला 303 खासदार आले, आता 2024 ला 400+. मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून ठेवा की रमेश कराडनी काय सांगितलं होतं. कमीत कमी 418, जास्तीत जास्त 425 हे खासदार आपल्या भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदींचे येणार आहेत. तुम्ही लिहून ठेवा, मतमोजणी झाल्यानंतर मला भेटायला या, तुमचा मी सत्कार करतो. कारण एवढं विकासाचं उत्तुंग काम करत असताना, देशामधील गोरगरिबांना डायरेक्ट फायदा मिळत असताना, आज आपल्या गावामध्ये किती विहिरी मिळाल्या? 64 झाले. किती जणांना गाय गोठे मिळाले? 80. किती जणांना घरकुल मिळाले? 100 जवळपास गेले. तुम्ही एक गावकऱ्यांनी विचार करा की यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, सत्तेच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गावामध्ये किती विहिरी आल्या, आपल्या गावामध्ये किती घरकुल आले, आपल्या गावामध्ये किती गाय गोठे आले, आपल्या गावामध्ये किती जणांना संजय गांधी निराधाराचा पगार मिळाला, आपल्या गावामध्ये किती जणांना लाभ मिळाला, आपल्या गावामध्ये किती जणांना अनुदान मिळालं, याचा जर हिशोब केला तर त्यांच्या कितीतरी पटीनं पुढं, म्हणजे 40-50 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जेवढी विकासाची कामं झाली नाही त्याच्या कितीतरी पटीनं पुढं आपल्या या 4-5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार सर्व गावकऱ्यांनी केला पाहिजे, माझ्या तरुण भावांनी केला पाहिजे. समाजामधले अनेक प्रश्न आहेत, समाजामधल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि ते सोडवण्याचा, त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आपले एकनाथराजे शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे सगळे नेते करतायत. आणि आज त्याच देशाच्या पाठोपाठ आपला महाराष्ट्र सुद्धा पुढे जातोय. आज लातूरमध्ये जर तुम्ही बघितलं, आज जर देशामध्ये कुठेही गेलात तर काण्या कोपऱ्यामध्ये सुद्धा 4 पदरी रस्ते झाले. काँग्रेसच्या काळामध्ये कुठं 1 किलोमीटर रस्ता झाला नाही? आज 1000 किलोमीटरचे रस्ते देशभरामध्ये होत आहेत. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हायवेच्या माध्यमातून जवळपास 1100 कोटी रुपयाचे रस्ते झाले. आणि आता परवाच्या दिवशी गडकरी साहेब आले होते. गडकरी साहेबांनी आपल्या मांजरा कारखान्याचे मुरुड 95 कोटीचा विकासाचा जाहीर केलं, त्याचं टेंडर होत आहे. 130 कोटी रुपयाचे हायवेची काम आपल्या मतदारसंघामध्ये होत आहेत. कधी तुम्ही ऐकलं होतं का असं? आपण निश्चित साहेब आले की आपलं टिरी ओढून बेजार, भैया आले साहेब आले. मग याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माझ्या वडील झाल्या माणसांना हात उडून विनंती आहे, माझ्या तरुण भावांना सुद्धा विनंती आहे की जो आपला विकास करणार आहे, जो आपला आश्रू पुसणार आहे, जो आपल्या सुखदुःखामध्ये येणार आहे, जो आपल्या गावाचा विकास करणार आहे, जो आपल्या कुटुंबाचा विकास करणार आहे, अशा नेतृत्वाच्या मागे उभा राहायला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, आमचे खासदार साहेब 2019 ला
ते जिल्हा परिषद सदस्य होते. अतिशय भोळा साधा सरळ माणूस म्हणून आम्ही 2019 ला त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. 292,000 मतांनी या लातूरकरांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी 5 वर्षामध्ये लातूरमधले जेवढे जेवढे विकासाची कामं होती, जेवढे जेवढे केंद्राचे प्रोजेक्ट होते, जेवढं जेवढं केंद्राकडनं आणणं शक्य होतं तेवढं आणण्यासाठी आणि त्या केंद्रामध्ये संसदेमध्ये आवाज उठवण्याचं काम केलं. कुठल्याही माणसाला सहज भेटणारा, सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा, कुणालाही नाही न म्हणणारा, कुणालाच त्यांनी त्यांचं दातृत्व एवढं मोठं आहे की त्यांच्याकडे गेलेला माणूस रिकामा हाताने कधीच परत आला नाही. त्या दातृत्वामुळं, त्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या स्वभावामुळं, त्यांनी केलेल्या निस्वार्थ कामामुळं परमेश्वराने सुद्धा ठरवलं की परत एकदा त्याच माणसाला या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे आणि नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी आपल्या खासदार साहेबांना परत उमेदवारी दिली. आणि यावेळेस विकासाच्या कामाच्या जोरावर खासदार साहेब यावेळेस कमीत कमी 4.5-5 लाख मताच्या मताधिक्यानं आपल्या लातूरची जागा मिळून मिळाला. म्हणा आत्मविश्वास आणि कार्यकर्ते म्हणून आमच्यामध्ये आहे, कारण की आम्ही जी विकासाची कामं करतोय, आम्ही जे गोरगरिबांना न्याय देण्याची भूमिका घेतोय, आज आम्ही गोरगरिबांसाठी जे संघर्ष करतोय त्याचं नक्कीच फळ आम्हाला कुठं ना कुठं मिळणार आहे, त्याचा आम्हाला स्वतःला आत्मविश्वास आहे. आज वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळाला का? अग्रिम पीक विमा मिळाला ना? 25% अग्रिम पीक विमा मिळाला. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 2-2 हजार रुपये, 6-6 हजार आले. मुख्यमंत्र्यांच्या आमच्या नमुक्ती सन्मान योजनेचे 6-6 हजार 4 आले ना, अजून 2 राहिले, ते बी येते. कोणतं दमदार एकदाच पैसे काय करायचे? अरे म्हटल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ह्या भ्रष्टवादी सरकारने आपल्याला 1 लाख MP दिली नाही, आपल्या हक्काचा पैसा सुद्धा यांनी वरगडून खाल्ला, आपल्या विकासाचा निधी सुद्धा वरगडून खाल्ला आणि सर्वसामान्य माणसाला कुठेही न्याय देण्याची भूमिका, कुठेही मदत करण्याची भूमिका यांनी घेतली नाही. पण आपल्या या सरकारच्या काळामध्ये प्रत्येक समाज वर्गाला, घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली जाते आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होतोय. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, आता लोकसभेची तर निवडणूक लागलेली आहे, समोरून काँग्रेसवाल्याकडे माणूसच नाही. काँग्रेसवाले बरे बडे भले नेते निवडणूक लढवायची नका म्हणाले. कशामुळे म्हणाले? हे मोदी की गॅरंटी आहे. मोदींच्या समोर उभा ठरण्याची क्षमता असलेला, मोदींच्या उंची इतका दुसरा नेता या देशामध्ये आज तरी कुणी नाही आणि पुढे 20 वर्ष जन्मेल अशी परिस्थिती नाही. कारण की तुम्ही ऐकलं असेल ते प्रमोद कृष्णन युपीचे कलकी धामचे पीठाधीश, जे काँग्रेसमध्ये 40 वर्ष राजीव गांधीपासून काम करत होते, त्यांनी रामाच्या मंदिराला गेले प्राणप्रतिष्ठा केला म्हणून काँग्रेसवाल्यांनी त्यांची हकालपट्टी केली पक्षातून. जी माणसं रामाच्या विरोधामध्ये आहेत, जे माणसं रामाला विरोध करतात, त्या माणसांना आपण पसाद द्यायची का हे सुद्धा आपण ठरवावं लागेल. प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या आस्थेचा विषय, श्रद्धेचा विषय होता का नाही? 500 वर्षापासूनचा विषय होता. आपले प्रभू रामचंद्र एका झोपडीमध्ये होते, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आलं, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, निकाल लागल्यानंतर प्रभू रामचंद्राचं भव्य असं मंदिर त्या अयोध्येमध्ये उभारलं, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली. सगळ्यांना निमंत्रण दिलं गेलं, पण ह्या काँग्रेसवाल्यांनी निमंत्रण नाकारलं. मग ज्यांना आपल्या हिंदू धर्माची आस्था नाही, ज्यांना आपल्या प्रभू रामचंद्राविषयीची आस्था नाही, या लोकांना आपण स्थान द्यायचं का? या लोकांचा विचार करायचा का? काल परवा एक आमदार कुणीतरी होते काँग्रेसचे, राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी, देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी, अरे 70 वर्षाच्या कुटुंबानं सत्ता भोगली, त्या कुटुंबाला हिशोब तर द्यावा की आम्ही काय विकास केला, सर्वसामान्य गोरगरिबांचा काय विकास केला. आज 3-4 वर्ष होत आले, गावामध्ये प्रत्येकाला फुकट भोग तांदूळ मिळतोय का नाही? मिळतोय का नाही? काँग्रेसच्या काळामध्ये कधी होता असतो? आनंदाचा शिधा मिळतोय का नाही?
मिळतंय का? पण तुमच्या गावात नाही ना? का हे हिंदू, हे मुस्लिम, हे दलित असले आहे. ज्याला लाभ देणं गरजेचं होतं, ज्याला लाभाला पात्र आहे, अशा प्रत्येक कुटुंबाला लाभ देण्याचं काम या नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्रजींच्या सरकारमध्ये होत आहे, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आता काय पुढच्या वर्षी प्यायला पाण्याची आवड आपल्याला बरोबर ऊस तर नाही, आणि असून तरी वाळून पातळ झाल्याशिवाय घेऊन जात नाही. 15 महिने 16 महिने झाल्याशिवाय ऊसामध्ये साखर झाल्याशिवाय वजनात पाप, भावात पाप, तुडणीमध्ये पाप, सगळ्या गोष्टीमध्ये पाप, त्यांच्या पापाचा घडा आता भरलाय. आणि हा घडा कधी ना कधी पालथा पडणार आहे, आणि ते पालथा पडण्याची वेळ 2024 ला आहे. कारण की तुम्ही बघत असाल, गेल्या वर्षी पाऊस कमी झाला, आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, त्याचा ऊस उभा वाळून जातोय, त्याला पाणी नाही. अवर्षण असताना सुद्धा आपल्या हक्काचे कारखाने बाहेरचा गेट केलचा ऊस आणतात आणि आपल्या सभासद शेतकऱ्यांचा ऊस वाळवतात. जर ही अशी भूमिका यांची असेल तर आपल्याला यांना विचारावं लागेल का नाही? किती वर्ष अन्याय सहन करणारा आणि कशासाठी सहन करायचा? आडवाणी जिरवाची भूमिका गेली, हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे, नरेंद्र मोदींचा काळ आहे, हा भारतीय जनता पक्षाचा काळ आहे. देशामध्ये आता सहकार खातं निर्माण झालं. आता हे मार्केट कमिटी कोणासाठी येतो? आज या मार्केट कमिटीच्या 100-125 कोटी रुपये ठेवी आहेत. तुमच्या गावामध्ये एखादा पाण्याचा हौद तरी आला का? जनावरांचं काही झालं? आता जनावरांना चारा नाही, यांनी चारा छावणी काढली का? त्यांचं कर्तव्य नाही का? आमच्या सभा शेतकऱ्यांच्या टॅक्स मधून जमा झालेला पैसा आज जर 125 कोटी रुपये तुमच्याकडे असतील तर आज तालुका अडचणीत आहे. आज तालुका मधला शेतकरी आम्हालाकडे बघतोय, त्याची जनावरं त्यांना प्यायला पाणी नाही, वैरण नाही, कडवा नाही. जे काही ऊसाचे वाडे टिपरे निघणार होते ते बी तुम्ही हार्वेस्टरने सगळं पार करून टाकले. हार्वेस्टरने कापलं ते कापलं, त्याच्यामध्ये 7.5% कपात केली 65 म्हणून. जर तुमच्या खऱ्या कष्टाचा घामाचा जर मोबदला तुम्हाला मिळणार असेल तर यांना काय करायचं? पर किती वर्ष साहेबाच्या नावाने डोळे पुसणार? मी तर जाहीरपणे असं म्हणतो की तुम्ही कारखान्यावर मोठे मोठे स्मारक उभा करा, पण कधीतरी ज्या बापाने तुम्हाला एवढं वैभव दिलं तुमच्या घराकडे 4 पैसे घालून एखादा कार्यक्रम करा. आज कोट्यवधी रुपये स्मारकाला म्हणून कुणाचे हो? आपले सगळ्याचे. त्यांना रोग आले, 1000 कोटींची प्रॉपर्टी आहे. बापासाठी 150 खर्च करणं काय अडचण? पण ते सुद्धा करायची मानसिकता नाही, ते सुद्धा आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या ऊसात बिलातूनच कपात करून घ्यायची. आणि जोपर्यंत आपण हा हिशोब विचारणार नाही, जोपर्यंत आपण यांना हा चार विचारणार नाही, तोपर्यंत आपल्यावर हा अशाच अन्याय होत राहणार. तुम्ही फक्त मला साथ द्या, यांना नाही रस्त्यावर उभा करून विचारलं तर हा रमेश कराडचा. मला अनेक जण काय म्हणले की नका माझा त्या कारखान्या समोर नका, लय अवघड आहे. अरे म्हणलं काय माझं घर उठविणार आहे, माझी काय चूल बंद करणार आहे, मी काय दलाल आहे, कोणाचा मिंदा आहे, माझं काय 2 नंबरचा धंदा आहे, मी गुत्तेदार नाही, मी बदली भरती करत नाही, माझ्याकडे कोणी बोट करू शकत नाही. जसं आमच्या खासदाराकडे कोणी बोट करू शकत नाही, त्या आमच्या खासदाराने आमचा चहा पिला. आणि ज्यांचं सगळंच काम घरचं बारसं सुद्धा दुसऱ्यांनी करावं लागतंय त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही कारखान्याच्या समोर आंदोलन केलं, छाजी ठोकपणे केलं, एकदा नाही तर 2 केलं, आणि माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. अजून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जर खराच अन्याय होणार असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम हा रमेश कराड तुमच्या समोर ढाल म्हणून उभा करतो. मला वाईट एवढं वाटलं की 21 शेअर्स तुम्ही एवढे घेतले, किती घेतले? लोक तिथं झोपले, झोपले का नाही? 2 दिवस घरी आले आणि त्या 21 न तुमचा 400 रुपये भाव कमी दिला का नाही? मी काय खोटं बोलावले, आरोप करावले, तरी तुम्ही त्यांना बोलत नाही. इथंच आपल्या बाजूला ठोंबरे साहेब आहेत. ठोंबरे साहेबांनी सुरुवातीची उत्तर मला
जवळ 7.5 वर्षे दिली. किती दिली? आपल्या इकडं नाडे साहेबांनी डीएनवाल्यानी 2800, पण इकडं तेरणावाल्यानी 2800, 2850 दिलं. आणि आपल्या मांदराने मग तुम्ही कधी बोलणार का नाही? कशामुळं भाऊ 2500? अहो एवढे नीच अवलादी आहेत. आमच्या गोर गरीब संजय गांधी निराधारच्या पगारी 6-6 महिने बँकेमध्ये येऊन पडतात, पण हे गोरगरिबांच्या दरवाजापर्यंत आज काम करत नाही, त्या सुद्धा पगारीचं व्याज खाण्याचं पाप करतात. आता बँकेने नवीनच एक काढलंय, पहिलं व्याज भरलं की 90 होत होत, आता मुद्दल सुद्धा भरा. त्यांच्या बापाची घरची बँक आहे. अरे तुम्ही शेतकऱ्यांना 3-3 वर्ष पीक कर्ज दिलं नाही, तुमच्या पत पुरवठा कुठं गेला? हार्वेस्टर मशीन दिल्या. तुमच्या देश आगरला 2.25 कोटी रुपये दिले, अजून कुणाला 100 कोटी दिले, आणि आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप तुम्ही केलंय, याचा सुद्धा हिशोब इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला विचारावा लागणार आहे. आणि तो आपण विचारला पाहिजे. आता निवडणुका आल्या की येणार आहेत. साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, अरे साहेब गेले वरून बघायला किती माझं वाटलं करायला तुम्ही म्हणते. साहेब साहेब होते. विरोधकांना सुद्धा कधी स्वतः विचारायला वाकडं बोलणार नाही, पण हे साहेबांचे वाटत नाही. त्याच्यामुळं आता निवडणुका आल्यात, येणार आहेत. हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे, तुझा ऊस न्यायचा नाही का, तुझं हे करायचं नाही का, यांच्या हातात काही सुद्धा नाही. आणि ऊसाला तर आता भिवूच नका. त्यांच्या रागाराग म्हणा, त्यांच्या वैताग म्हणा, माझ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणा, मी काही का असं एक छोटस विकट काढलं, आणि पुढच्या वर्षी त्याचं काय चालू होणार आहे? माझ्या एकाही कार्यकर्त्याचे 8 रुपये होऊ देणार नाही, माझ्या एकाही गरीब शेतकऱ्याचे 8 रुपये होऊ देणार नाही. ज्या मुद्द्यावर यांनी गेले 25-30 वर्ष राजकारण केलं, तो मुद्दा ह्यांचा संपूर्ण शरीर स्वस्त बसणार नाही, एवढंच या प्रसंगी तुम्हाला सांगतो. परत एकदा संभाजीराव, तुमचं खरंच मी कौतुक करतो. मी संभाजी चॅप्टर आहे म्हणत होते. तस संभाजीराव मध्येच आले, मध्येच गेले, पुन्हा आले, पण आता ह्या भरोशेनं आले की आता मेलो तरी. सरपंचताई, तुमच्या तुमच्या समोर शब्द आहे, जर काही गडबड झाली तर तुम्हाला जबाबदार नाही. कसं आहे की भारतीय जनता पक्ष हा परिवाराचा पक्ष आहे, एका कुटुंबाचा कंपनी काम केलं जात. इथं लांबचा बाहेरचा जवळचा गरीब श्रीमंत असला कुठलाही वेश द्वेष भेदभाव नाही. इथं सगळेजण आपण एक आहोत, सगळ्यांनी एका ताटात जेवलं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांच्या विश्वासाने राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम या भारतीय जनता पक्षामध्ये होतं. पुन्हा जगातला 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष झाला. ज्या काँग्रेसने 65 वर्ष आपल्यावर राज्य केलं, ते काँग्रेस आता दुर्बिणीनं हुडकायची वेळ आली. आणि यावेळेस तर तुमच्या माझ्या सांगतो, प्रियंका गांधी सुद्धा नगर मराठी मला उभा आहे. राहुल गांधी आमेठीमधून पळून गेले. म्हणजे अशी चांगल्या चांगल्या नेत्यांवर सुद्धा वेळ आली की यावेळेस त्यांची उभारण्याची सुद्धा हिंमत नाही, धाडस होत नाही. त्यांचे चांगले चांगले जे नेते आहेत ते निवडणूक लढवणार नाही. आणि आज देशामध्ये एक राममय वातावरण झालेलं आहे. खरं रामराज्य जर कुणाच्या काळामध्ये आलं असेल तर नरेंद्र मोदींच्या काळामध्ये रामराज्य आलं. आणि म्हणून ते देशवासियांना त्याची जाणीव झाल्यामुळं सगळ्या देशातील जनता हे नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी आहे. आपल्या तात्पुर तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या वेळेस आपण 35,500 मताधिक्य आपल्या विधानसभेतून दिलं होतं. त्यावेळेस आम्ही संकल्प केलाय की आपल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कमीत कमी 55 ते 60 हजाराचं मताधिक्य आपल्याला द्यायचंय. आणि त्याच्यासाठी माझ्या सगळ्या सहकार्यांनी, माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या तरुण भावांनी, माझ्या माता भगिनींनी, सगळ्यांनी त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. एक एक मत आपण जोडलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या मोदींची आणि आपल्या राज्य सरकारची विकासाची कामं घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे, लाभार्थ्यांपर्यंत जाऊन भेटलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आहे. खासदार साहेब आपल्या सरकारचा प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आहे, नाही तर 140 कोटी जनता आपल्या मोफत लसीची कोणाला लाभार्थी आहे? सगळ्यांना कोरोनाची लस तर मिळाली,
सगळ्या घरामध्ये रेशन तर मिळतंय, सगळ्या शेतकऱ्यांना आपला सन्मान निधी तर मिळतोय, सगळ्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी मिळतोय, नमो किसान सन्मान निधी मिळतोय, संजय गांधी निराधारचे पगार मिळतायत, मग असं सगळं आपल्याला मिळत असताना घरकुटे मिळतायत, विहिरी मिळतायत, गायगोटे मिळतायत, ज्याला मागेल त्याला विहीर आहे, मागेल त्याला गायगोटे आहेत, तुम्ही जेवढे प्रस्ताव करा तेवढे करा। हा रमेश कराड एक एक प्रस्ताव नामंजूर, असं कधी झालं होतं का सगळ्याच्या समोर मंजुरीचं प्रमाणपत्र देण्याचं काम? गपचूप होत नाही घरात, त्याला बोलून घेऊन सहा सहा महिने त्याला आधी राबवायचे, पाणी दे ही झाडून काढ ती सतरंजी टाक, त्या बिचाराने त्याच्यासाठी ते करायचं। पण आमच्या कार्यकाळामध्ये लाभार्थ्यांच्या घरापर्यंत लाभ देण्याचं काम होतंय, त्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावर लाभ देण्याचं काम होत आहे। या सगळ्याच्या गोष्टींची दखल आपण सगळ्यांनी घ्यावी, नाही तर पुढच्या काळामध्ये आता परत लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आलो तर येईल संभाजीराव यावं लागलं नाही, आता मला खासदाराबरोबर जिल्हा सांभाळायचा, कारण की खासदारांना मी नवर देऊन मी खांद्यावर घेतलंय आणि खासदारांना जोपर्यंत 5 लाख मताचा गुलाल लागत नाही तोपर्यंत रमेश कराड स्वस्थ बसणार। त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रमाला मला जावं लागणार आहे, शक्य झालं तर व्हिसी वगैरे 100%, पण हेच तुम्हाला विनंती करण्याची सभा समजून सगळ्यांनी माझ्या व्हिसी वगैरेकर असतील, माझ्या आजोबांचे गावातले सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील, सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करून घ्यावं आणि ते भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हाला कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा तेवढं ते आपण बोलतो। परत एकदा सर्व गावकऱ्यांचं आमच्या संभाजीरावांचं सगळ्यांचं आभाराने ऋण मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।